मुंबईमध्ये विलेपार्ले पूर्व परिसरात आज संध्याकाळी दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांना आठवणीमधले विक्रम काका या कार्यक्रमातून श्रद्धांजली वाहण्यात आली। विक्रम गोखले मित्रपरिवार, पार्ले महोत्सव परिवार, लोकमान्य सेवा संघ आणि जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या माध्यमातून विक्रम गोखले यांच्याशी जवळीक असणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। विश्वास ही नहीं हुआ और लगा भी नहीं कि विक्रम जी हमारे बीच नहीं रहे। मेरा बहुत बड़ा सौभाग्य रहा उनके साथ काम करने का। कई फिल्मों में उनके साथ हम संग मिल के काम किया, न केवल हिंदी फिल्में बल्कि उनकी मराठी फिल्म में भी मेरी एक छोटी सी भूमिका थी। उन्होंने मुझे आमंत्रित किया था कि इस फिल्म में मैं काम करूँ और मैं बहुत ही प्रसन्न हुआ उनके साथ एक बार फिर कुछ समय बिता सका। माला त्याची सगळी कामं पाहून, त्याची नाटकं, त्याचा अभिनय पाहून इतका आनंद आजही होतोय। मला खंत एका गोष्टीची वाटते की आत्ता या नंतरच्या प्रेक्षकांना त्याचा लाईव्ह परफॉर्मन्स पाहायला मिळणार नाहीये। मला आनंद या गोष्टीचा आहे की मी त्याच्याबरोबर काम केलं। मला आनंद या गोष्टीचा सुद्धा आहे की सुप्रियाला त्याच्याबरोबर काम करायला मिळालं। खंत या गोष्टीची आहे की श्रियाला त्याच्याबरोबर काम करता येणार नाहीये, पण तरी सुद्धा मी आवर्जून त्याचं काम तिला दाखवीन। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।